नमस्कार, रिद्धीज किचन मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण नागपंचमी स्पेशल एक पारंपरिक व ठेवणीतील अशी रेसिपी ती म्हणजे पुरणाचे दिंड बनवणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य एक कप चणा डाळ, एक कप गूळ, दोन चमच साजूक तूप, वेलची पूड, सुंठ पावडर, जायफळ पावडर, दीड कप गव्हाचे पीठ, दोन चमच तांदळाचे पीठ, मीठ चवीनुसार। सर्वप्रथम आपण कुकरमध्ये डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घेणार आहोत। धुतलेल्या डाळीमध्ये दोन कप पाणी व थोडेसे तेल घालून आपण ह्याचे चार शिट्या करून घेणार आहोत। तुम्ही ही डाळ भांड्यामध्ये देखील शिजवू शकता। आता एका बोलमध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, अर्धा टीस्पून मीठ घालणार आहोत व हे सर्व एकजीव करून घेणार आहोत। तांदळाचे पीठ घातल्यामुळे वरचे आवरण चिवट होत नाही। आता पाण्याचा वापर करून आपण ह्याचं एक घट्टसर पीठ मळून घेणार आहोत। दिंडच्या वरच्या आवरणासाठी पीठ तयार आहे, तुम्ही पाहू शकता। शिट्या झालेल्या आहेत। आता आपण कुकर थंड करून घेणार आहोत व उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता डाळ कशी शिजली आहे ते। डाळ गाळून घ्यायची आहे। गाळलेल्या पाण्याची तुम्ही कटाची आमटी करू शकता। आता गॅसवर मंद आचेवर एक पॅन ठेवून आपण शिजवलेली डाळ व गूळ घालून हे मिश्रण एकजीव करणार आहोत। हे मिश्रण सतत परतत राहायचे आहे। पुरणाचे दिंड हे नागपंचमीला नैवेद्यासाठी केले जातात। आपल्याला ह्या डाळीला असे दाबून बारीक करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये साजूक तूप, वेलची पूड, जायफळ व सुंठ पावडर आणि चिमूटभर मीठ घालणार आहोत। हे सर्व चांगले एकत्र करायचे आहे। आपल्याला किंचित मऊ असे पुरण करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता आता हे पुरण तयार झालेले आहे। आता आपण पिठाचे आणि पुरणाचे गोळे करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी कसे गोळे करून घेतलेले आहेत ते। आता आपण पिठाची एक पातळ पुरी लाटून घेणार आहोत। बाहेरचे आवरण जाड नसावे म्हणून ही पुरी पातळ लाटायची आहे। या पुरीमध्ये पुरणाचा गोळा ठेवून त्यामध्ये थोडेसे साजूक तूप घालून आपण अशा प्रकारे हे बंद करून घेणार आहोत। अशाच प्रकारे सर्व दिंड करून घेऊ। आता आपण मोदक पात्र किंवा अशा कढईमध्ये चाळण ठेवून हे मोदक स्टीम करून घेणार आहोत। इथे माझ्याकडे हळदीची पानं अवेलेबल असल्यामुळे मी ती वापरलेत। तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता। पानांना असे तूप लावून ते चाळणीमध्ये ठेवून त्यावर दिंड ठेवणार आहोत व 25 ते 30 मिनटं चांगले उकडून घेणार आहोत। आता हे पुरणाचे दिंड उकडून तयार झालेले आहेत। चला तर आपण ह्यांना सर्व्ह करूया। त्यांच्यावर तूप सोडायचे आहे व त्यांना सर्व्ह करायचे आहे। या नागपंचमीला नक्की ट्राय करा ही पारंपरिक रेसिपी आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। थँक्यू। हॅपी कुकिंग।